मेसेजेस ला रिप्लाय करायचा ना, डायरेक्टली फोन कॉल करायची काय गरज आहे? तुझे मेसेजेस वाचून राहावलं नाही ना, म्हणून कॉल केला. क्लायंट कुठे? क्लायंट आहेत ना, बसलेत. त्यांना म्हटलं जरा अर्जंट आहे, व्हेरी अर्जंट. इतका आउट ऑफ कंट्रोल झालाय. आणि तुझे मेसेजेस वाचून मला काय होतंय काय सांगू तुला. काय होतंय मला? तुला नाही, नको. त्यापेक्षा मी मीटिंग पटकन संपवतो आणि लगेच ऑफिस मध्ये येतो आणि मग दाखवतो मला काय वाटतंय ते. लवकर ये, आय एम मिसिंग यू. जेव्हापासून तुझी ती बायको आणि मुलगी घरात शिरल्या आहेत ना, तेव्हापासून आपल्याला टाइमच स्पेंड करता आला नाहीये रे. Yeah, I know. I'm missing you too, baby. I know, म्हणजे त्यांना येऊन एकच दिवस झालाय. But it feels as if it's been a whole week. आणि ह्या वाया गेलेल्या एका दिवसाचं काय? तू ये तर ऑफिसमध्ये. मग हा वाया गेलेला दिवस कसा भरून काढते ते बघ. बघा. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके, देन आय विल गेट बॅक टू द मीटिंग आणि मी लवकरच पोहोचतो ऑफिसमध्ये. आणि मी कोणालाही आपल्याला डिस्टर्ब करू देणार नाही. ओनली आनी अँड पॅगी अँड अँड देअर लव्ह. आय विल किल यू पॅगी, आय विल किल यू वन्स यू कम हियर. ओके, आय एम डाइंग टू गेट किल्ड बाय यू बेबी. बाय बाय. तुम्ही? हो आम्ही. तुम्ही इकडे काय करताय? हे बघा, माझ्याकडे ना तुमच्या फालतू ड्रामासाठी वेळ नाहीये, सो प्लीज गेट लॉस्ट. आणि मुळात तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये यायला दिलंच कोणी? ए हॅलो, हे मिसेस रुजुता पराग देशमुखचं ऑफिस कळलं? आणि कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? मिस उदन खटोला. खूप हाऊस आहे ना दुसऱ्यांच्या गोष्टी हिरावून घ्यायची. पण ते इतकं सोपं नाहीये, एवढं लक्षात ठेव. आम्ही मनात आणलं ना तर तू आणि तुझा पॅगी दोघांचं ही जीणं मुश्किल करून टाकू, लक्षात ठेव. आणि रुजुता पिढीची लीगल बायको आहे. आम्ही जर लीगली गोष्टी पुढे नेल्या ना तर तुमचं हे अफेअर सस्टेन करता करता ना पिढीच्या नाकी नऊ येईल. एक्झॅक्टली. हिला अजून लगोरीचा हिस्सा नाही दाखवला. आणि मॅडम, उडायची खूप हाऊस आहे ना तुम्हाला? आमच्या एका झटक्यात कागदासारखी इतकी लांब उडून जाशील ना तू की पिढींना तुझे केसही दिसणार. कळलं? सो शिस्तीत राहायचं आणि फेअर गेम खेळायचा. हा, आणि तू आता आमचं चॅलेंज एक्सेप्ट केलंयस ना, सो ते पूर्ण कर. आता काय करायचं माहिती? घरी थांबायचं, घर सांभाळायचं, स्वयंपाक करायचा आणि अदितीची काळजी घ्यायची. आणि ऑफिसचं काम रुजुता करणार. इज दॅट क्लिअर मिस उडन खटोला? मीच का सगळं करायचं? हा कुठला फेअर गेम? आणि का म्हणून करायचं? मी एकटीने परीक्षा का द्यायची? मान्य आहे, मान्य आहे, लीगल बाजू तुमची खूप स्ट्रॉंग आहे, बट डोंट फॉरगेट. पॅगीवर कंट्रोल माझा आहे. अरे मी एकटी का परीक्षा द्यायची? द बॅटल इज बिटवीन द टू ऑफ अस, राईट? रुजुतालाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. खूप फेअर गेमच्या गोष्टी करता ना तुम्ही. मग जेव्हा मी एक चॅलेंज जिंकेन तेव्हा रुजुतालाही एक चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागेल. मी दिलेलं पॅगीसाठी मी जास्त बेटर आहे का हे जर मला प्रूव्ह करायचं असेल ना, तर रुजुतालाही तेच प्रूव्ह करावं लागेल. लाजमी वाटत तुला असं बोलायला? हा, त्याच्या बायकोला बोलतेस तू? रुजुता पिढींची बायको आहे. हा, शी
इज फार बेटर देन यू. ही गोष्ट तिने गेले 8 वर्ष प्रूफ केली आहे. शी इज अ गुड कंपॅनियन. म्हणूनच त्यांनी गेले 8 वर्ष सुखी संसार केला. यू गेट दॅट? रिअली? ऑफकोर्स. गेली 8 वर्ष तिने त्याचं घर सांभाळलंय, त्याला सांभाळलंय, त्याच्या मुलीला सांभाळलंय आणि आज ती त्याच्या बरोबर आहे ना, म्हणूनच तो पीसफुली काम करू शकलाय आणि आज तो सक्सेसफुल आहे. जर हे खरं असतं की रुजुता इतकी चांगली कंपॅनियन आहे तर मग गेलं वर्षभर पॅगी माझ्याबरोबर काय करतोय? घर सांभाळून मुलीची काळजी घेऊन कोणी चांगलं कंपॅनियन होत नसतं. टीम लगोरी इट नीड्स समथिंग मोर. आणि ह्या जर केपेबिलिटीज तुमच्या ह्या ब्रॉड माइंडेड वुमनकडे असत्या तर पॅगी माझ्या मागे वेडा झाला नसता. सो प्लीज स्टॉप वेस्टिंग माय टाइम. एक तर माझी अट एक्सेप्ट करा नाही तर गेट लॉस्ट. मला खूप काम आहे. ठीक, लेट्स डू अ डील ना. एक चॅलेंज तू रुजूला द्यायचं आणि रुजू तुला एक चॅलेंज. पण नव्याने सुरुवात करायची. मी जर चॅलेंज हरले तर ऑब्व्हियसली मी पॅगीच्या लाईफमधून निघून जाईल. पण जर रुजुता चॅलेंज हरली तर तिनं आणि अदितीनं माझ्या घरातून निघून जाईल. लगोरी माझ्या आणि पॅगीच्या मध्ये नाही आहे. आणि एकदा का चॅलेंजचा निकाल लागला की नो मोर भांडण, ना पर्सनल ना लीगल. मी आणि पॅगी आम्हाला हवं ते करू आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला आमचं रिलेशनशिप ऍक्सेप्ट करावं लागेल. मंजूर आहे? YouTube चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.